मराठी ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या मृत्यूने सगळीकडेच खळबळ उडाली आहे. त्यांच्या या अशा अचानक झालेल्या मृत्यूने चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. रवींद्र यांच्या निधनानंतर सगळ्यांना मोठा धक्का बसला. ते तळेगाव दाभाडे येथील आंबी गावात भाड्याने घर घेऊन राहत होते. रवींद्र महाजनी राहत असलेल्या सदनिकेतून अचानक दुर्गंधी येऊ लागल्याने रहिवाशांनी याबद्दलची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला तेव्हा रवींद्र महाजनी मृत अवस्थेत आढळले. गेल्या 8 महिन्यापासून ते या सदनिकेत एकटेच राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यांचा शेवटचा संवाद कोणाशी आणि कधी झाला याविषयीची माहिती समोर आली आहे. अरुणापासाहेब पुजारी म्हणजे सर, आम्ही सकाळपासून नॉर्मल असं वास येत होतं, त्यावेळेस आम्ही काही दुर्लक्ष केलं, म्हणजे काही असं बाहेरून येत असेल असं गृहित धरून चाललो. पण दुपारपासून 12 नंतर असं वाजल्यापासून वास जरा वाढत गेलं, दुर्गंधी म्हणजे जास्त वाटायला लागली. मग मीच पुढे असं म्हणजे स्मेल कुठनं येतोय असं बघण्यासाठी गेलो, तर त्या साईडनं कोपऱ्यातून येत होतं वास. मग मी वास येतोय असं सांगायला सिक्युरिटी गेटला जाऊन सांगितलं. मग फ्लॅट नंबर 311 आहे त्यांचं. हो, अभिनेते आहे त्याची कल्पना होती, पण कोण नेमकं काय आता वयानुसार एवढं काही ते ओळखू येत नव्हते. पण तरी पण आता कधी दिसले नाही कोणी. ते एकटेच जायचे यायचे, हाक मारले तरी ते नमस्कार बोलायचे, एवढंच, दुसरं काही बोलणं. तर मी दररोज कचरा घ्यायला यायचे, नेहमीप्रमाणे कचरा घ्यायची. मी मंगळवारीच त्यांना शेवटचं पाहिलेलं कचरा देताना, त्याच्या विचार का मी त्यांना पाहिलंच नाहीये. आणि ते बोलायचे बिलायचे माझ्या, म्हणजे असे कचरा देताना. त्याच्या विचार मला ते भेटले पण नाही, काहीच नाही. काल जेव्हा इथं वास आला ना, तेव्हाच आमच्या सरांना बोलले की पैसे स्वच्छ केला नाही मावशीनी. मग मी सर मला बोलल्यानंतर मी बघायला आले, तर त्यांच्या रूमपाशी वास येत होता ना, त्यामुळे मी त्यांचा रूम वाजवत होते. तर ते नेहमीप्रमाणे वाजवल्यावर आवाज द्यायचे, तसा मला आवाज आलेलाच नव्हता. मग मी परत कॉल करून म्हटलं की ते आवाज म्हणजे आतमध्ये कोण आहे का नाही ते मला माहित नाही, पण इथं वास येतोय पॅशेसला. मी एवढं बोलले सरांना, सर म्हटले राहू द्या. मग सर आल्यानंतर त्यांनी त्यांचं पाय उघडलं. मागच्या 3 तासचा कचरा त्यांनी माझ्या हातात दिलेला, तेवढाच नेला. बुधवारी माझा इकलब होता आणि गुरुवारी मी आले होते, पण मी त्यांच्या दरवाजा आता म्हटले झोपलेत का काय, बा वाजवायच नको, ते बाहेर नाही ठेवलेला कचरा. मी निघून गेली. त्यानंतर कालच्याला आले तर म्हणले 2 दिवसाचा कचरा असं, म्हणून मी वाजवत होते तरी पण त्यांनी काल नाही दरवाजा. महाजनी यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे चित्रपटसृष्टीमध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. पुण्याहून मी प्राची केदारी, न्यूज 18 लोकमत.